नुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता होती असे सांगितलं जात होतं। प्रत्यक्षात त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। सरकारकडून नाही, परंतु जी काय माहिती मिळाली त्यानुसार सरकारने आज जे निर्णय घेतले त्यातला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही। आम्ही सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सकाळी स्पष्ट सकाळी सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घेताना सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत म्हणून निर्णय घ्या। माझ्या माहितीप्रमाणे तसा घेतलेला नाही किंवा वरतून तशी माहिती पण नाही पण घेतलाच नाही, त्यामुळं ते अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार पण नाही आणि संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नाही, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत। एक मुद्दा क्लिअर। दुसरा, उद्याची उद्या सरकारनं अधिवेशन बोलवण्याची, विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबाची जी समिती आहे तिलाच राज्याचा दर्जा देऊ तोच प्रथम अहवाल तयार झालेला आहे किंवा तयार करू, त्याच आधारे समितीला राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। जर तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबत उद्या ठोस दिवसभरात निर्णय नाही घेतला, आज रात्रीत किंवा उद्या, तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार आहे। सगळं जबाबदार सरकार राहणार। महाराष्ट्र शांत आहे, सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही। तुम्ही जाणून बुजून मराठ्यांवरती आणि त्यांच्या जातींवरती मराठ्याच्या वर्षानुवर्ष अन्याय करताय, तुम्हाला आणखीन अन्याय करायचा दिसतोय। आता आम्ही अन्याय सहन करू शकत नाही। जर तुम्ही आज रात्रीत आणि उद्यात विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर उद्या आपलं पाणी संध्याकाळपासून बंद होणार आहे, याची सरकारनं नोंद घ्यावी। बीड जिल्ह्यात संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं काय मत नाही, ते कोणी केलं काय केलं माहीत नाही, परंतु गोरगरिबांच्या लेकरांना तुमचा SP आणि कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो, त्यांना तिथून हटवणे किंवा आंदोलन न करू देणे हे प्रकार तातडीनं बंद करायला लावा। हे मी दुपारीच सांगितलेलं आहे, एखाद दिवस बंदही झाले असतील मला माहीत नाही, पण नसते झाले तर आंदोलन अगोदर आहे नंतर तुमची संचारबंदी आहे। अगोदर आमचे आंदोलन आहेत, अगोदर तुमची संचारबंदी नाही, अगोदर आम्ही आहेत, त्याच्यामुळं तुमची संचारबंदी फिंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा। जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि SPच्या समोर जाऊन बसन, मग तिथं 10 लाख मराठे येते का 10 लाख रे 10 लाख रुपये 10 लाख लोक येणार का 5 लाख येणार हे मला माहीत नाही, पण मी मग तिथं समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होईल याची तुम्ही काळजी घ्या। मी कलेक्टरांच्या SPसुद्धा दारात जाऊन बसू शकतो, तुम्ही तुमची संचारबंदी आमकं तमकं काय राबवायचं तर राबवा, परंतु जर माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्रास झाला तर सरकारसह संबंधित, जरा पुढं हात करा नका, हात लांब नाही तुमचे, सरकारसह संबंधित प्रशासनाला जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही सुद्धा तुम्हाला गप्प बसू देणार नाही, याला धमकी समजू नका।
कारण आम्हाला त्रास देता म्हणजे तुम्हाला पण मग सुट्टी नाही. एकदा झालं तुमच्याकडून आम्ही सहन केलं, आम्ही आता पुढं सहन करणार नाही. कारण तुम्हाला आज काय गरज नव्हती त्या केजच्या लोकांना उठलायची किंवा ते आंदोलन मोडीत काढायची. लोकशाही पद्धतीने आंदोलन आहे, त्यांना आत्ताचे आत्ता आंदोलन करू द्या. नसता उद्या तुमच्याकडं बघितल्याशिवाय मी राहणार नाही. मी स्वतः तिकडं येणार आणि मग तुम्हाला कळेल मग जनता काय असतील, मराठे काय असतील. तुम्ही आणखीन शहाणे व्हा आणि हेच मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला आणि मुख्यमंत्र्यालाही सांगतो, बीडचा जो काय प्रकार झाला आहे तो ताबडतोब थांबवा आणि तुमच्या SP ला आणि कलेक्टरला तंबी द्या. कारण तुमचे SP कलेक्टर किती हुशार आहेत आम्हाला चांगलं माहिती. कारण त्यांना पुरावे मागितले होते मराठा आणि कुणबी असलेल्यांचे, त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात काहीच नाही, इतके जातीवादी अधिकारी असतील हे आम्ही पहिल्यांदा बघितलं. ज्यावेळेस आमच्या वैयक्तिक अभ्यासकाने शोधले त्यावेळेस नुसते 11,000 निघालेत पुरावे. मग तुमचे इतके जातीवादी अधिकारी असतील, अधिकारी कधीच जातीवादी नसतो, तो सगळ्याचा असतो. याचा या अधिकाऱ्यानं भांडवान मराठ्यांच्या आंदोलनाला जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला बीडसह महाराष्ट्रात कुठेही तर तुम्हाला जशास तसं उत्तर मिळणार हे मुख्यमंत्र्याला मी जाहीर सांगतो. आम्ही शांततेत आंदोलन करीत असताना तुम्ही जर आम्हाला त्रास देणार असाल तर हे मुख्यमंत्र्यांनी अगोदर समजून घ्या. मुख्यमंत्री साहेबाला स्पष्ट सांगतो की आम्ही शांततेत करीत असताना आम्हाला जर त्रास दिला तर आमचा नाविलाज आहे. मग तुम्ही तुमच्या लोकांना आज रात्रीतून सगळ्यांना तंबी द्या. तुमची 144 संचारबंदी काय असेल ते राहू द्या, पण आमचं अगोदर आंदोलन आहे, नंतर तुमचं आहे. अगोदर आमचं आहे, अगोदर यालाच किंमत. त्याच्यामुळे आमच्या लोकांना बीडसह महाराष्ट्रातल्या कोणाला त्रास द्यायचा नाही तुम्ही. नसता पुढची जबाबदारी आमची नाही, मग ती सरकारची. आणि उद्या तुम्ही तातडीनं किंवा आज रात्रीतून तुमचा विचार करा, अधिवेशन बोलवा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही अर्धा वोट द्याल आणि जर हे उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही मान्य नाही केलं तर उद्यापासून आपलं पाणी पुन्हा बंद होणार आहे, याची काळजी घ्या. कारण याला सगळं जबाबदार सरकार राहणार आहे, समाज नाही. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी तुमचं पुन्हा बोलणं होणार होतं, सोबतच अभ्यासकांची तुमची बैठकी आयोजित करण्यात आली आहे, ती किती वाजता आहे, उद्या काही होणार आहे का, आणि मुख्यमंत्र्यांशी नंतर काही संवाद झालाय? नाही, मुख्यमंत्री संवाद झाला नाही, पण असं खोटी चर्चा करायची असेल तर मला बी मुख्यमंत्री साहेब अशी करायची नाही. मी सकाळी स्पष्ट मुख्यमंत्री साहेब सांगितलं होतं, तुम्ही नोंदी सापडल्यात या आधारावर सरसकट द्या, तुम्ही झाले तेवढ्याला देऊ नका. जेवढ्या नोंदी सापडल्या तुम्ही तेवढ्याला देणार तर तुमचं आमचं जमणार नाही, स्पष्ट सांगितलं. तरी का निर्णय घेतला, याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना मुद्दाम उचकायचं, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, मग तुम्हाला सरसकट देता येत नाही ना, हां तुम यांच्या एक ध्यानात नाही काय, 50% आम्ही एकटेच आहेत महाराष्ट्रात, नुसते मराठी, नुसते मराठी एकटे 50% आहेत आम्ही. आम्हाला आम्ही एकटे 50% आहेत. आमच्या बाजूनं दलित आणि बौद्ध बांधव म्हणजे आठवले साहेब असोत किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असोत, हे सुद्धा आमच्या बाजूने आहेत. धनकर बांधवसुद्धा सगळे आमच्या बाजूने आहेत. ग्रामीण भागातला OBC बांधवसुद्धा आमच्या बाजूने, मुस्लिम बांधवसुद्धा आमच्या बाजूने आहे. आणि हे त्यांच्यामुळं जर आम्हाला आरक्षण देणार नसले तर आम्ही एकटेच 50% त्याला आमचा मग नाविलाज. तुम्ही दुसऱ्यांमुळं आमच्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय देणार असाल तर जे व्हायचं असेल ते होईल, त्याला आमचा मराठ्यांचा मग नाविलाज. तुम्ही त्यांच्यासाठी आमचे लेकरं पैसे मारताय काय? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही अध्यादेश हातचा काढू नका किंवा निर्णय घेऊ नका. अर्धवट आम्हाला मान्य नाही. आता पुराचे पुरा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही करत असला ठीक, उद्यापासून पाणी बंद झालं आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची. धन्यवाद. OBC नेते असं सांगतायत जर सरसकट निर्णय घेतला तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू, कारण आम्ही OBC ही मराठ्यांपेक्षा मोठी संख्या आहे. बघू म्हणा मग त्याला आता काय तुम्ही धमक्यात देणार असाल तर मोठी जाते का बारीक जाते त्याला आम्ही काही करू शकत नाही. खाताचे खाता आमचं 37% तुमची लोकसंख्या खातात, 32% पेंड आहे का तुमची? आणि धमक्या देणार बार बार तुम्ही आम्ही 32 आहेत 34 आहेत, असो दे असले तर 32 तुझे.
बघू आमचे बी 32 शेतक 50 शेतक काय आहेत, तुम्ही धमक्या देऊन गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायचं ठरवलं काय? असं कोणची रसीयजीशी तुमच्या देशात की 37% ओबीसीची लोकसंख्या आहे, 32% खाती आरक्षण, अर्ध किती होतं? फुकटचे फाकट खायचं लोकांचं? आणि इथं आम्हाला सांगणार आम्ही मोठं आंदोलन कर, तुला काय करायचं? कर कोणचं आंदोलन करायचं? धमक्या देऊन गोरगरिबात लेकरं मारता का तुम्ही? आम्ही आंदोलन करून अमुक करून तमुक करू, एक तर फुकटचे खाताचे खाता आमचं, तुमची 37% लोकसंख्या, तुम्हाला 18% पाहिजे खाता 32%, आणि वरून सांगता आम्हाला मी आंदोलन करू, कर तुला आंदोलन करायचं, कर चल बघू काय तर। तुम्ही का पागल समजता का? आमचे लेकर फासावर चढायची वेळ आणली तुम्ही? सरकार त्यांच्याच परत चुळी ढुंग धरत बसलंय, त्यांचं त्यांच्याच टंगड्या धरत आहे, त्यांच्याच पाया धुत आहे, तीर्थ म्हणून पेत आहे। सरकार एक असलं सरकार असतं का? आमचा हक्क आम्हाला द्या नसता तुम्हाला जड जाईल, काय होईल मला नाही माहीत। आमचं आंदोलन शांततेत होणार, पण कोण आंदोलन करत आहे ते बी आम्ही बघतो, सरकार बी कसं काय करत आहे ते बी बघतो जात। तुम्ही मजा लावली काय आमच्या इकडं गोरगरिबांचे लेकरं मारायचे? तुम्हाला त्यांची गरज आहे ना, आमची गरज नाही का मराठ्यांची? एकच जणाची गरज, बार बार सांगतात त्यांची गरज आहे, त्यांची गरज आहे, मराठी काय वापरायला ठेवले काय तुम्ही? तुम्ही मजा लावली, तुम्हाला कळण हे शांततेचं आंदोलन कसं आहे, कर म्हणा कोणाकोणाला करायचं ते आंदोलन बघतो आम्ही। पण प्रेस घेतली आणि काल ज्यापासून घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आम्ही आता शांत बसणार नाही, पोलीस बघीची भूमिका घेणार नाही, 307 गुन्हे दाखल होणार आहे, टार्गेट केलं जात आहे विशिष्ट लोकांना, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। कोणी? त्यांना दुसरं काय आलं आयुष्यात? एवढंच केलं यांनी उभ्या आयुष्यात, एवढंच केलं। कोण टार्गेट केलं, कोण कोणाची घरं जाळली, कशाला बोलता मग आम्हाला? कशाला घरं जाळली कोण? आणि ते कुणी जाळले आम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का मराठ्यांनी जाळले कोण जाळली? तुमच्यात लोक घुसित आणि तुम्हीच जाळली दा, आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले 307। भाजप तुमच्यामुळे संपायला लागले ना, मग कशामुळे संपायला लागले? रिवाज कशामुळे आले ते इतक्या राज्यात? या असले नमुने आहेत ना मोह बडाय हाणणारे। निधी आमचा आहे, कर आमचा आहे, जनतेचा, फुकट पैसे खायचे, बासुंद्या खाय, गुलाबजामू खाय, फुकट खायचं, यांना सुचना आता। आणि कोणकडं बोलाय 307 करीन आणि आमका करीन, कर तुला काय करायचं? तुम्ही ठरवलंच ना आता राज्यात अशांतता राहिली पाहिजे, त्यामुळं तुमची बुद्धी जेवढी असेल तेवढीच तुम्ही बोलणार आहे। आमचा नाविलाज, तुम्ही आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण द्या, नाही तर मराठ्याचं नाविलाज आहे, त्याला पर्याय नाही आमचा। आम्ही उद्या संध्याकाळ पोहोत वाट बघू, आमचं पाणी सुटलं आंदोलन शांततेत राहणार, पण तुम्ही किती ताकदवर आहेत आणि किती 307 करतात ते बी आम्हाला आता बघायचे तुमच्याकडे। आज दुपारी तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता, सोबतच राज ठाकरे यांनी पत्र लिहून ट्विटरवर त्यांनी एक मेसेज टाकला तुम्हाला की तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि हे सरकार फसवाय, असं राज ठाकरे म्हणाले की तुम्ही उपोषण मागं घ्यावं। उद्धव ठाकरे सुद्धा बोलले नाही, आता उद्धव साहेब बोलले, राज साहेब बोलले, बरेचसे जण बोललेत मला दिवसभरात। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, फसव आहे, पण आता आम्ही तरी कवर बसाव, आम्हाला बी काही मर्यादा आहेत का नाही? आम्हाला आमचा बी काही संयम, आता आमच्या लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलेत ना, आम्ही तरी आता कवर बस, हे कसे फसवी देत नाही, यांना वाजताच आम्ही आहेत आता। हे काय करतेत? हे फक्त सांगतेत, ते रस्त्यावर येतेन, ते आंदोलन करतेन, हे आंदोलन करी, ते आंदोलन करून दे, केलं तर कर, चल करू दे, आम्हाला एकट्याला घाबरता काय तुम्ही? तेव करीन आणि हेव करीन, त्यांच्या हातात हे काय करायचे ते, आम्ही शांततेत करणार, आम्हाला कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण आमच्या अंगावर आला मग त्याला कोणाला रस्त्यावर येईल त्याला येई म्हणा। जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असे मेसेज येत आहे, जालना जिल्ह्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असे मेसेज येत आहे। शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, हे रिस्टोअर होताच आम्ही तुम्हाला SMS द्वारे कळवू, असे एअरटेलचे मेसेज आलेले आहे। सरकारला कामच काय दुसरं? हे असे बांगड्या भरल्यावर चाळे करायचे, यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या सगळ्याचे, हे मर्दासारखं चालवतच नाहीत, आतून काड्या करतात। सरळ सांगायचं, कुठं नेट बंद कर, कुठं काय बंद कर, मराठ्याचं आंदोलन तुम्हालाच नाही, तुम्ही आणखीन किती जाती विरोधात उतरा आता थांबत नाही। हां, तुम्हाला खेटायचंच ना, आमचं तर शांततेच आहे, तुमचं आंदोलन तुम्ही सेपरेट करा, आमच्या का अंगाडू यायचा प्रयत्न केला रे बाबा? मग आता त्याला आमचा सुद्धा नाविराज,
कारण आम्ही तुम्हाला भाऊ भाऊ म्हणतो, पण भाऊ भाऊ जर सारखंच दांडक घेऊन आमच्याकडे येणार असला तर मग आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत, आम्हाला आमच्या मर्यादा सोडावं लागणार आहेत, आणि याला जबाबदार सरकार राहणार आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, त्यातला एक मुख्यमंत्रीचा जास्त जबाबदार राहणार आहे, कारण त्याला अशा काड्या करायची लई सवय. हां चला धन्यवाद. नाही मी त्यांच्या म्हणण्याचा आदर करतो, परंतु हे बंकप्पा असू नाही तर काय असू, मराठ्यांनी एकदा जर मनात घेतलं ना आम्ही वस्ताच आहे त्यांना आता. हां आम्ही शांतच आहेत पण आम्ही वस्ताच आहेत यांचे. आता पहिलं तर आम्ही यांच्या आता धमक्याला भ्यायला तयार नाहीत. आता इथून मागं ठीक होतं, आम्ही रस्त्यावर उतर आणि धमक्यामुळं तुम्हाला मिळालं. फुकट खाता का? फुकट खाता आमचं? हां इतके 32-40 वर्ष झालं आमचं फुकट आरक्षण खाता, आणि परत मला रस्त्यावर येणार तू? ये बरं रस्त्यावर, आणि तू आमच्या वाटत आहे फक्त. आम्ही शांत देत करणार, ही राग नाही आहे, मी बुद्धी ढळली नाही, मी सत्य सांगतो. आमचे सहनशील त्याचं काय अंत आहे? 40 वर्ष झाला फुकटचे फाकट आमचं आरक्षण खाता, आणि परत म्हणता आम्ही रस्त्यावर उतरू. उतर तू रस्त्यावर, तुपल्या हद्दी तो उतरायचा, आमच्या अंगावर यायचा प्रयत्न करायचा नाही, नाही याला जबाबदार सरकार राहणार, त्यातला तर उपमुख्यमंत्रीचं 100% राहणार. आम्ही बी आता आमच्या अंग आम्ही कोणावर जाणार नाहीत, आम्ही शांत जाणार, पण अंगावर आला ना आता नाविला दे त्याला, आता सरकारला होऊन द्यायचं ना, तुम्हाला बी दार उघडून देत नाहीत आम्ही आता. हां त्याला आमचा नाविला दे, उद्या संध्याकाळपर्यंत आधी विषय बोलून आज रात्री तुम्ही काय कुठं करायचं करायची, मराठ्यांना आरक्षण देण्याचं किंवा किती दिवसात देणार आहेत याची तरी घोषणा करायची, नसतं अधिवेशन कोणत्या दिवशी बोलणार आहेत याचं तरी संध्याकाळपर्यंत सांगायचं, नसतं उद्या पाणी तुटलं मराठ्यांना जाहीर आव्हाने, आपले साखळी उपोषण आमरण उपोषण शांतते सुरू ठेवा, कोणता अधिकारी आडवीत नाही, काय नाही काय नाही ना, अधिकाऱ्याचं राज्य नाही आपलं राज्य, त्याला एकदा गोडी सांगा, नसतं मी बी दाखवतो त्या अधिकाऱ्याला कोण आहे त्याला, कारण आपले साखळी उपोषण आमरण उपोषण सुरू ठेवा, आणि आपल्या गावात नेत्याला नाही येऊन द्यायचं म्हणजे नाही, ह्या दोन भूमिकेवर उद्या थांबरा उद्या संध्याकाळपासून. आत्महत्या एकाने करायची नाही, तुम्हाला स्पष्ट मराठी सांगतो आता, मराठ्याला आत्महत्या करायची नाही, आपल्याला यांना खेटायचं आहे आता, भेकाडासारखं मरायचं नाही, लढून मरायचं आहे, हे भेकाडासारखं करायचं नाही, तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत सांगतो आता, एकाने उद्यापासून आत्महत्या नाही करायची, साखळी उपोषण आमरण उपोषण आणि आपल्या गावात येऊन द्यायचं नाही, या तीन गोष्टीवर उद्यापासून ठाम राहायचं. पुढं पुढं काय काय करायचं तर मी सांगतो, उद्या संध्याकाळपासून जर माझं पाणी सुटलं तर ह्या तीन गोष्टीवर ठाम राहायचं, उद्रेक जाळपोळ करायची नाही आणि आत्महत्या करायची नाही, हे कसं आरक्षण देत नाहीत, आणि कोणाकोणाला आपल्या विरोधात उतरत येते ते बघू आपण बी आता. आपल्या कुंबी काय कमी जाती नाहीत, आपल्या कुंबी आपल्यापेक्षा वरचढ जातीचे लोक आपल्याकडून आहेत, होऊन जाऊ दे आता सरकारला मजाच बघायची ना, बघू द्या सरकारला मजा, यांना बी दार सोडताना आला बी सरकारला, पण शांत देतच. हां ह्या शब्दाला नुसतं तुम्ही बाजूने बी बसले नुसते, तरी त्याला कडीसुद्धा उघडता येत नाही, इतकी मराठी संख्या आपणच 50% आहेत, काय मोजायचं जर कोणाला, आपणच 50 आपल्याच लेकरच मुर्दे पडला गेले, काय मोजायचं कोणाला, बस झालं आता मस्त लहान मोठा म्हणलं, लहान मोठ्याला मानणार कायच व्हाय ना, काय कायच लहान आहे फिन, मग कायच लहान खातो आमचं तर हरगोड लागत, आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर येईन, ये तू रस्त्यावर ये तू, आता तुला कोणत्या सरकारची फुस आहे ना, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे त्याच्याकडे बघायला, बाळ तू लोकाला थांबव, हां बाळा तू लोकाला थांबव, तू राज्य बिघडवू नको, एक तर सगळं भाजप विद्रूप करून टाकलं जा, असे रंगीबिरंगी आले थांबरे, एक तर रंगीबिरंगी आणून ठेवले तो त्या सरकारमध्ये, याला जा मी सांगतो, आम्ही तुमचा आदर करतो, काल परवा तुमच्या बाजूने बोलत होतो आम्ही, तुम्ही तुम्ही समाजाच्या बाबत व्यवस्थित निर्णय घ्या, कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका, आणि तुमचा रूलच आहे पहिल्यापासून, तुम्हाला लोकात भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही, इतके खोडीच आहेत तुम्ही, त्याच्यामुळं मी जे आता हे म्हणले ते बी रस्त्यावर येणार आहेत, मी ओबीसी बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही विनाकारण यांचा ऐकून रस्त्यावर येऊ नका बरं का, हां मराठे येणार नाहीत, यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे, यांनी गोरगरिबांना झुंजायला लावलं एकमेकाच्या विरोधात, यांचा पहिल्यापासून भारत देशावर इतिहास, आणि हे मलिदा खात्यात घरात बसू, ह्या बारेनं पण उलटं होणार आहे, याने जर आमच्या आपल्या आपल्यात ओबीसी तर मराठ्यात झुंज लावली तर हे घरात बसून मलिदा खात्यात नाही, यांना घरातच नाही बसून द्यायचं, ह
जीव मजा बघतो ना त्याच्याच मागे लागायचा आता असं उलट गणित धरायचं आता. तुम्ही मराठ्यांच्या शांततेच्या युद्धात नादी लागू नका. तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही आमचा निर्णय तातडीनं मार्गी काढा, तिकडं मर्यादा वाढा, नाही तर तिकडं काय तुम्हाला 50% वर 200% जाय तिकडं जा. पण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC समावेश करा. तुम्हाला काय करायचं करा, आज रात्रीतून उद्यातून मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्या. किती दिवसात घेणार आहेत हे तरी सांगा. अधिवेशन कोणत्या दिवशी लावणार आहेत हे तरी सांगा. नसता उद्या संध्याकाळपासून पाणी सुटलं आणि जर तुम्ही जाते आमच्या विरोधात घातल्या तर होणाऱ्या परिणामाला जबाबदार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री जास्त करून जबाबदार. पुन्हा एकदा ते दोन पर्याय सांगितले सरकारला, ते दोन पर्याय, एक तर कधी आरक्षण देणार ते जाहीर करा किंवा स्पेशल विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण द्या. दोन पर्याय कोणते देत आहे सरकार? नाही नाही ते द्या म्हणजे किती दिवसात देणार म्हणजे मग ते म्हणते ते 50 वर्ष. आज रात्रीतून उद्या सांगा, अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आहे त्याचा अहवालावर. त्यालाच राज्याचा दर्जा द्या, त्या न्यायमूर्ती समिती जी ए शिंदे साहेब आहेत त्यालाच. आणि 2001 कायद्यानुसार मराठ्यांचा OBC समावेश करून मराठ्यांना आरक्षण द्या. कारण मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, सगळ्यांना शेतीवर आधारित दिले. वातावरण सरकार जाणून बुजून खराब करू नका. तुम्ही दिलेल्या वेळेप्रमाणे आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे. तुम्हाला आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे. मी त्यानंतर पाणी सोडणार आहे. काय परिणाम माझ्या शरीराचा होईल ते मला माहीत नाही आणि ते मी मानत बी नाही. पण मराठ्यांचा तुम्ही चालवलेला अपमान आणि छळ आता मराठे सहन करू शकत नाहीत आणि ते घाबरायचं तर आम्हाला अजिबात नाही. हे रस्त्यावर येते ना ते रस्त्यावर येते. उद्या सकाळी 10:30 महाराष्ट्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. यात मुद्द्यावर चर्चा कधी? उद्या सकाळी 10:30 सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्र सरकारनं बोलावलेली आहे. मग आज काय करतोय दिवसभर? नुसते एक बैठक घेते आणि भाकरी खाते फिरायला जातात. आम्हाला का पागल समजता का तुम्ही? एक बैठक घेतात, 17 काय बोलतात तुमचे तुम्हालाच माहिती. आम्हाला मिळायला लागा ना तुम्ही काय बोलता. नुसतेच म्हणतात बैठक झाली, बैठक घेऊन काय केलं? तुम्हाला आज रात्र आहे, तुम्हाला जितकं स्पीडने पाळता येईल गांभीर्याने घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. पण आज आणि उद्या 2 दिवसात घ्या, नंतर परत तुम्हाला शांततेचं युद्ध जडत जाणार. त्याला आमचा नाविराज आहे. आणि जाती एकमेकाच्या अंगावर घालायचं बंद करा. जाती एकमेकाच्या अंगावर घालायचं बंद करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.